हरिओम, मी योग शिक्षक सविता कारंजकर सातव्या जागतिक योग दिनानिमित्त सर्व योग साधकांना आणि योगप्रेमींना हार्दिक शुभेच्छा। कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कोणती योग साधना करावी याचा एक आढावा आपण घेणार आहोत। कोरोनामुक्त नागरिकांना शारीरिक थकवा मोठ्या प्रमाणात असतो, अशा वेळी योग साधना करताना कोणत्याही प्रकारचा ताण, कोणत्याही प्रकारचा हिसका आपल्या अवयवांना, आपल्या शरीराला, कोणत्याही स्नायूला पसणं हे त्रासदायक ठरू शकतं। अशा वेळी कोरोनामुक्त नागरिकांनी जी योगसाधना करायची आहे त्या हालचाली अतिशय संथ, सावकाश आणि नियंत्रित असायला हव्या। कोरोनामुक्त नागरिकांनी ओंकाराची उपासना करणं गरजेचं आहे। जितका वेळ बसता येणं शक्य आहे तितका वेळ तुम्ही योग ओंकाराची साधना करू शकता। ओंकार कसा म्हणायचा हे आपण बघूया। यासाठी साधी मांडी किंवा कोणतंही ध्यानात्मक आसन घालायचं आहे। दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे। पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे। डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत। आपलं सगळं लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे। एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना अकार, उकार, मकार या तीन मात्रांमध्ये ओंकार आपल्याला म्हणायचा आहे। एक ओंकार साधारण 10 सेकंदात म्हणायचा आहे आपल्याला। अकार आहे तो 2 सेकंदासाठी, उकार आहे तो 3 सेकंदासाठी आणि मकार 5 सेकंदासाठी आपण म्हणणार आहोत। ओंकार कसा म्हणायचा याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवते। मी अर्ध पद्मासन घातलेलं आहे। दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे। पाठीचा कणा ताठ आहे। डोळे अलगद मिटलेले आहेत। शरीरावरती कोणत्याही प्रकारचा ताण नाही। प्रसन्न चेहरा, संथ श्वसन। एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना ओंकार म्हणायचा आहे। या पद्धतीनं प्रत्येकानं आपापल्या क्षमतेनुसार ओंकाराची संख्या वाढवायची आहे। 11, 21, 51, 101 असे तुम्ही ओंकाराची उपासना करू शकता। धन्यवाद।